हेलो स्टूडेंट्स, दिस इज़ आवर पेपर फर्स्ट एंड आवर सेमेस्टर सेकेंड, EVS 2401, सॉलिड एंड हजार्डस वेस्ट मैनेजमेंट. ओके सो लास्ट लेक्चर वी विल डिस्कसिंग अबाउट व्हाट इज सॉलिड वेस्ट एंड देयर कैरेक्टरिस्टिक्स. ओके टाइप्स ऑफ सॉलिड वेस्ट. ओके सो टुडे we will also discussing the solid waste. So what is solid waste and their introduction. So solid or semi-solid material which are non-soluble in nature. So je pan solid material asel kiwa waste asel tar te soluble nahi hai nature madhe. Okay so that is solid waste. In simple word, solid waste are any discarded or abandoned or considered waste-like material. Solid waste can be solid, liquid, semi-solid or containerized gaseous material. Solid materials means asa waste je ki gaseous pan nahi hai, je ki liquid pan nahi hai. Okay? So this is solid or semi-solid material or waste. Okay, so this is the sources of waste. So municipal solid waste sources is household. Household madhun jo pan nignara tumcha waste asel, like plastic asel, food waste asel, okay, any other waste asel je ki ghara madhun nikta waste. Then construction and road sweeping. कन्स्ट्रक्शन असेल किंवा रोडचं जे पण कन्स्ट्रक्शन असेल किंवा अदर कन्स्ट्रक्शन्स असतील तिथून निघणारं जे पण वेस्ट आहे. ओके सो दिस इज ऑल्सो दी सॉलिड वेस्ट और सोर्सेस ऑफ सॉलिड वेस्ट. देन इन्स्टिट्यूशनल असेल, देन हॉर्टिकल्चर, कमर्शियल. ओके दिस ऑल आर दी सोर्सेस ऑफ सॉलिड वेस्ट. या सगळ्या ठिकाणावरून जे पण निघणारं सॉलिड वेस्ट असेल, सो दीज आर दी सोर्सेस ऑफ सॉलिड वेस्ट. ओके देन इन ब्रीफ देअर आर मेनी सोर्सेस ऑफ सॉलिड वेस्ट सच ॲज म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, दॅट इज स्ट्रीट स्वीपिंग, देन सीवेज ट्रीटमेंट प्लांट वेस्ट, देन वेस्ट फ्रॉम स्कूल अँड अदर इन्स्टिट्यूशन. सो म्युनिसिपल सॉलिड वेस्ट जे पण असेल, सो सीवेज ट्रीटमेंटचा जो प्लांट असेल वेस्टचा, तिथून निघणारं जे वेस्ट असेल, स्कूल असतील, कॉलेजेस असतील किंवा अदर जे इन्स्टिट्यूट आहे तिथून निघणारं जे वेस्ट आहे. ओके दिज ऑल आर दी म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. देन नेक्स्ट वन डोमेस्टिक वेस्ट. डोमेस्टिक वेस्ट मीन्स जे पण हाऊस होल्ड वेस्ट आहे, आपल्या घरातून निघणारं जे वेस्ट आहे. ओके दॅट इज गार्बेज, रबिश, देन पेंट्स, देन पेपर, ग्लासेस, old toys, old clothes, spoiled food. Okay, this is the domestic waste. Then commercial waste from different stores and offices. Commercial waste means je pan different types of stores astil kiwa different types of offices astil tithun nignare je waste ahe. Then mining from coal mining, strip mining, ja tikani mining kela jata, fossil fuels astil kiwa कोल्स असतील त्या ठिकाणाहून जे निघणारं वेस्ट आहे. ओके दॅट इज मायनिंग वेस्ट. देन ॲग्रिकल्चरल वेस्ट, फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स कंटेनर्स, ऑर्गॅनिक वेस्ट. ॲग्रिकल्चरल जे पण इंडस्ट्रीज असतील किंवा जिथे फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स बनवले जातात अशा ठिकाणावरून निघणारं जे पण ऑर्गॅनिक वेस्ट आहे. देन हॉस्पिटल वेस्ट असेल, डिस्पोजल सिरिंज असतील, स्वॅब्स असतील, बॉडी फ्लुइड्स असतील, देन बँडेजेस असतील. ओके सो दिस इज दी सॉलिड वेस्ट इन हॉस्पिटल वेस्ट. देन इंडस्ट्रियल वेस्ट दॅट इज सॉल्वंट्स, रेझिन्स, मेटल्स, प्लास्टिक्स, रबर्स, लेदर्स, ॲब्रेसिव्स, देन स्लज. ओके दिस इज द एक्झाम्पल ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट. अँड देन लास्ट वन इज ई वेस्ट. वेस्ट लाईक वायर्स, सर्किट्स, मोबाईल फोन्स. ओके so these all are the sources of solid waste. Then classification of waste according to their properties. So firstly biodegradable and second one is non biodegradable.
सो बायोडिग्रेडेबल जे पण असेल कॅन बी डिग्रेडेड लाईक फूड फ्रूट्स अँड ऑदर्स. जे पण बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे जे की इझिली डिग्रेड होऊ शकतं किंवा डिकम्पोज होऊ शकतं. ओके, तर अशा प्रकारचं जे मटेरियल आहे किंवा वेस्ट आहे त्यामध्ये काय असेल तर फूड असतील, फ्रूट्स असतील किंवा ऑदर जे मटेरियल असेल. ओके, अँड नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट इज कॅनॉट बी डिग्रेडेड लाईक प्लास्टिक्स बॉटल्स अँड ओल्ड मशीन्स कॅन्स कंटेनर्स अँड ऑदर्स. ओके, दीज आर दी टू टाईप्स ऑफ वेस्ट क्लासिफिकेशन. ओके, बायोडिग्रेडेबल अँड नॉन बायोडिग्रेडेबल. देन इम्पॅक्ट ऑफ वेस्ट टू दी सोसायटी. सो अफेक्ट्स आवर सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन्स, देन अफेक्ट आवर क्लायमॅट, अफेक्ट्स आवर कोस्टल अँड मराईन इन्व्हायरमेंट, देन अफेक्ट आवर हेल्थ. देर आर व्हेरियस इम्पॅक्ट्स ऑफ वेस्ट टू दी सोसायटी ऑर आवर नेचर. ओके, देन मेथड्स ऑफ डिस्पोजल. सो हे जे सॉलिड वेस्ट आहे तर त्याचा मेथड्स कुठले आहे डिस्पोजलचा? सो रिसायकलिंग प्रोसेसेस, फर्स्टली कलेक्शन. द फर्स्ट स्टेप रिक्वायर्ड फॉर रिसायकलिंग इज कलेक्टिंग रिसायकलेबल मटेरियल्स फ्रॉम कम्युनिटीज. जे पण वेस्ट आहे तर त्याचं फर्स्टली कलेक्शन केलं जातं जे की रिसायकलेबल मटेरियल आहे. ओके, देन नेक्स्ट वन इज सॉर्टिंग. दिस इन्क्लूड्स सॉर्टिंग द मटेरियल्स इनटू ग्रुप्स, क्लीनिंग देम अँड गेटिंग देम रेडी टू बी सोल्ड टू मॅन्युफॅक्चरर्स हू विल टर्न द मटेरियल्स इनटू न्यू प्रोडक्ट. सो त्याचं सॉर्टिंग केलं जातं. जे पण मटेरियल कलेक्ट केलेलं आहे किंवा जे पण रिसायकलेबल मटेरियल आहे कलेक्ट केलेलं, सो त्याचं जे पण आपण सॉर्टिंग करतो आहे. ओके, देन मॅन्युफॅक्चरिंग. द कलेक्टेड मटेरियल इज सेंड टू इंडस्ट्रीज, दोज कन्वर्ट देम इनटू न्यू प्रोडक्ट. सो त्याचं जे पण मॅन्युफॅक्चरिंग आहे, फर्स्टली आपण त्याचं कलेक्शन करतो आहे, देन सॉर्टिंग करतो आहे जेणेकरून की ते जे मटेरियल आहे तर त्याचं रिसायकल व्हावं आणि त्याचं परत रियूज व्हावं. ओके, सो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जे पण आपण कलेक्ट केलेलं आहे किंवा सॉर्ट केलेलं जे मटेरियल आहे तर ते इंडस्ट्रीला पाठवलं जातं जेणेकरून की त्याचं जे कन्वर्जन आपण कशामध्ये करतो तर न्यू प्रोडक्टमध्ये. ओके, दीज आर दी मेथड्स ऑफ डिस्पोजल रिसायकलिंग प्रोसेस, दॅट इज कलेक्शन, सॉर्टिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग. अँड देन परचेसिंग. वेन कन्झ्युमर्स परचेस प्रोडक्ट दॅट हॅव बीन मेड विथ पोस्ट कन्झ्युमर मटेरियल्स, द रिसायकलिंग प्रोसेस हॅज बीन कम्प्लीटेड अँड देन कॅन बी रिपीटेड. ओके, सो रिसायकलेबल प्रोसेसमध्ये आपण फर्स्टली करतो आहे त्याचं जे असेल कलेक्शन, देन सॉर्टिंग असेल आणि त्याच्यापासून सॉर्टिंग केलेलं त्या मटेरियलपासून आपण जे रियूजसाठी किंवा न्यू प्रोडक्ट जे न्यू प्रोडक्ट क्रिएट करतो आहे किंवा त्याचं जे पण वेस्ट असेल त्याच्यामधून आपण त्याचं कन्वर्जन न्यू प्रोडक्टमध्ये करतो आहे. ओके, आणि लास्टली त्याचं आपण काय करतो आहे तर परचेसिंग असेल. वेन कन्झ्युमर्स परचेस प्रोडक्ट दॅट हॅव बीन मेड विथ पोस्ट कन्झ्युमर. ओके, मटेरियल द रिसायकलिंग प्रोसेस हॅज बीन कम्प्लीटेड अँड देन कॅन बी रिपीटेड. ओके, दिस इज द रिसायकलिंग प्रोसेस. देन ऑपरेशन्स. इन्क्रीज अवेअरनेस, देन इन्क्रीज अटेंडन्स इन कोस्टल क्लीनअप ॲक्टिव्हिटीज अँड स्ट्रीट क्लीनिंग, देन सपोर्ट मोर इन ट्री ग्रोविंग ॲक्टिव्हिटीज, देन पीपल शूड लर्न प्रॉपर डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट अँड इनिशिएटेड टू क्लीन अप देअर सराउंडिंग. ओके, दिस इज दी ऑपरेशन्स ऑर अवेअरनेस. सो सी दिस पिक्चर. ऑर मटेरियल ॲक्सेप्टेड इन द रिसायकलिंग प्रोग्राम इज बॅन्ड फ्रॉम दी लँडफिल्स. ओके, सो ज्याप्रमाणे काही गोष्टी यूज केल्या पाहिजेत किंवा ज्या नाही यूज केल्या पाहिजेत, सो या फिगरमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. ओके, देन सॉलिड वेस्ट इन इंडिया. सो 7.2 मिलियन स्टोन्स ऑफ हजार्डस वेस्ट, 1 स्क्वेअर किलोमीटर ऑफ ॲडिशनल लँडफिल एरिया एव्हरी इयर, ₹1,600 crore फॉर ट्रीटमेंट अँड
डिस्पोजल ऑफ दीज वेस्ट. इन एडिशन टू दीज इंडस्ट्रीज डिस्चार्जेस अबाउट 150 मिलियन टन्स ऑफ हाई वॉल्यूम लो हजार्ड वेस्ट एवरी ईयर विच इज मोस्टली डम्प्ड ऑन ओपन लो लाइन लैंड एरिया. दिस इज ए सॉलिड वेस्ट इन इंडिया. ओके, सो दिस इज द सॉलिड वेस्ट, देयर सोर्सेस. ओके, एंड सम इंफॉर्मेशन अबाउट हाउ टू रिसाइकल द सॉलिड वेस्ट, देयर प्रोसेसेस. ओके, एंड सॉलिड वेस्ट इन इंडिया. थैंक यू.